नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। वर्ग तिसरा विषय बीडीएस परीक्षा पाठ्यक्रमांक 8 मापनाची परिमाणे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठ अभ्यासणार आहोत। मापनाची परिमाणे हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आपण रुपये आणि पैसे हा घटक आज आपण अभ्यासूया। म्हणजे पहा, तर रुपये आणि पैसे, तुम्हाला रुपये आणि पैसे माहित आहे, पहा त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुद्धा माहिती आहे। एक रुपयाचं काय असतं, नाणं असतं। बघा, एक रुपये, बघा आता मग याचं परिमाण काय आहे ते पाहूया। म्हणजे एक रुपया म्हणजे बघा किती पैसे होतात, 100 पैसे। एक रुपया म्हणजे 100 पैसे। पैसे हे सध्या काय झालेले, बंद झालेले। पूर्वीच्या काळी काय करायचे, 25 पैसे म्हणजे 4 आणे, 25 पैशाला काय म्हणतात, 4 आणे, परत 50 पैसे 8 आणे, आणि 75 पैसे अशा प्रकारची पैसे, म्हणजेच अशा प्रकारची 4 आण्याचं नाणं, 8 आण्याचं नाणं आणि या 1 रुपयाचं नाणं। आता सध्या 1 रुपयाचं नाणं आहे, 4 आण्याचं आणि 8 आण्याचं नाणं काय झालेलं आहे, बंद झालेले। बघा त्याचंच आपल्याला काय बघा, म्हणजे पण 1 रुपया म्हणजे 100 पैसे। तर आता बघा, असे 4 आणे म्हणजेच काय, 25 पैसे। हे बघा, 25 पैशाचं एक नाणं, 25 पैशाचं दुसरं, तिसरं आणि चौथं, असे 25 पैशाचे 4 नाणे मिळून काय होतात, 100 पैशाचं पैसे तयार होतात। बघा, 25 पैशाचे 4 नाणे मिळून काय होतात, 100 पैसे तयार होतात। म्हणजेच बघा, 25 पैसे बरोबर काय, 1/4 रुपया, म्हणजेच काय, 1/4 रुपया बरोबर 25 पैसे। एवढं लक्षात आलं बघा। त्याच्यानंतर 50 पैसे, आता 50 पैसे कसे तयार झाले पहा, 25 पैसे बघा, म्हणजे 1 रुपयामधले किती घेतले आपण, 25 25 असे 2 पैसे घेतले, म्हणजे काय, 25 पैसे 25 पैसे बरोबर 50 पैसे। म्हणजेच 1 रुपयाचे किती 2 भाग घेतले, 2 समान भाग घेतले, म्हणजेच किती झाले, 50 पैसे। बघा, 50 पैसे बरोबर, बघा, 1/3 रुपया, म्हणजेच 1/2 रुपया बरोबर 50 पैसे। त्यानंतर पहा, आता 25 पैसे, 25 पैसे 1/3 25 पैसे, म्हणजेच काय, 25 25 25 पैसे मिळून किती झाले, 75 पैसे। म्हणजे पहा, म्हणजेच 1 रुपया म्हणजे 25 पैशाचे किती भाग घेतले, 3 भाग घेतले। म्हणजे पहा, मग मिळून काय झाले, 3 भाग मिळून काय झाले, 75 पैसे झाले। मग 75 पैसे बरोबर किती रुपये, 3/4, म्हणजेच 3/4 रुपये बरोबर 75 पैसे। पहा, तसंच मग 1 रुपया बरोबर 100 पैसे, मग 2 रुपया बरोबर 200 पैसे, 3 रुपया बरोबर 300, 4 रुपया बरोबर 400 पैसे, 5 रुपया बरोबर 500 पैसे, असं या प्रकारे होतं। पहा, 25 पैसे, 25 पैसे म्हणजे 1 रुपयामध्ये 25 पैशाचे 4 भाग, म्हणजेच किती झाले, 100 पैसे। 1 रुपयामध्ये 25 पैशाचे 2 भाग म्हणजेच 50 पैसे। 1 रुपयामध्ये 25 पैशाचे 3 भाग झाल्यावर 75 पैसे। अशा प्रकारेच 1 रुपया म्हणजे 100 पैसे। पहा, 1/4 रुपया म्हणजे 25, 1/3 म्हणजेच 1/2 रुपया बरोबर 50 पैसे, 3/4 म्हणजे 3/4 रुपया बरोबर 75 पैसे। हा भाग तुम्हाला आता समजला असेल। हे बघा, ही साधनांची, ही मापनाची परिमाणे, म्हणजे हे रुपये पैसे तुम्हाला काय करावे लागतील, अभ्यासावं लागतील, पाठ करावे लागतील। धन्यवाद।